नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात स्कूल व्हॅनच्या धडकेत 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. या क्षणाची महत्त्वाची बातमी. मयूर दत्ता गुंजाळ असं या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. स्कूल व्हॅनचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. त्रिमूर्ती चौकातून घरी जात असताना हा अपघात झालाय आणि अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आपण पाहू शकतो नाशिकच्या त्रिमूर्ती चौकामध्ये स्कूल व्हॅनच्या धडकेत 18 वर्षीय युवकाने आपले प्राण गमावलेत. मयूर दत्ता गुंजाळ असं या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. स्कूल व्हॅनचं चाक त्याच्या डोक्यावरून गेलंय आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर आपण तर नाशिकच्या त्रिमूर्ती चौकामध्ये स्कूल व्हॅनच्या धडकेत 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झालेला आहे आणि त्या युवकाचाच हा फोटो आहे. मयूर दत्ता गुंजाळ असं या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे.